कुमारी निलेमा चव्हाणच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी नाभिक समाजाची निदर्शने. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील ओमळी गावातील नाभिक समाजाची कुमारी निलिमा सुधाकर चव्हाण ही 24 वर्षीय तरुणी 29 जुलैपासून बेपत्ता होती. 1 ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. यावरून निलिमाचा घातपात झाल्याचा नातेवाईकांना संशय आहे. त्यामुळे निलिमाच्या मारेकऱ्यांना शोधून अटक करून निलिमा व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करीत धुळे शहर नाभिक समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. तसेच मणिपूरसह देशातील व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी घडलेल्या महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचा तीव्र निषेध करण्यात आला. आंदोलनात उमेश महाले, त्रिवेणी सोनवणे, दिनेश महाले, वैशाली सैंदाणे, भगवान चित्ते, मनीषा चित्ते, विलास सैंदाणे, छाया महाले, युवराज वारुडे, संध्या सैंदाणे, भावना सोनवणे, ज्योती महाले, जयश्री पगारे, वंदना पगारे, कल्याणी ठाकरे, राजेश महाले, राहुल सूर्यवंशी, भीमराव वारुडे, गणेश ठाकरे, मनोज ठाकरे, भरत शिरसाट, भोला सैंदाणे, ज्ञानेश्वर वारुडे यांच्यासह नाभिक समाजाच्या विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. निलिमा चव्हाण यांच्या मारेकरीला अटक करा, अटक करा. निलिमा चव्हाण यांच्या मारेकरींना अटक करा, अटक करा. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. निलिमा चव्हाण या नाभिक मुलीचा न्याय मिळालाच पाहिजे. निलिमाला न्याय मिळालाच पाहिजे. चिपळूण तालुक्यामधील आमळी येथील निलिमा चव्हाण या मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि तिच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी अशी आमची सगळ्यांची मनापासून या ठिकाणी विनंती आहे. आणि जर फाशी मिळाली नाही तर आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. बेटी बचाव बेटी पढाव असा नारा आपण सगळीकडे ऐकतो आणि त्यासाठी प्रयत्नसुद्धा केले जातात शासन स्तरावर. परंतु नाभिक समाजातील असो किंवा इतर बहुतेक महिलांवर अन्याय अत्याचार झालेले आपल्याला दिसतात तर आमच्या नाभिक समाजातील आमळी येथील निलिमा चव्हाण ही महिला या मुलीवर अत्याचार झालेला आहे. तिचं प्रेत अत्यवस्थ अवस्थेत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तरी या ठिकाणी निलिमाला न्याय मिळावा, तिच्या मारेकऱ्यांना फाशी या ठिकाणी झालीच पाहिजे असं आमचा सर्व नाभिक समाजाच्या महिला मंडळांचा या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला निवेदन आहे आणि विनंतीसुद्धा आहे. नुसतं नाभिक समाजातीलच नाही तर आपण बघतो पेपर जर वाचायला घेतला तर त्यात अत्याचाराचं आणि प्रमाण आपल्याला स्त्रियांवर जास्त दिसतं तर कुठेही आज स्त्री ही सुरक्षित राहिलेली नाही. तर जिल्हा प्रशासनाने आणि सर्वांनी या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे आणि सर्व महिलांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे अशी सर्व महिला शक्तीची या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला विनंती आहे. आणि हा न्याय मिळाला नाही तर सर्व महिला आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे.